नाशिक नागपूरमध्ये आता बातमी क्रीडा जगतातून. देशाच्या राजकारणातील सर्वात पॉवरफुल स्थान म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं, मात्र क्रीडा क्षेत्रात त्यातही क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडे फारसं गांभीर्यानं कधी कुणी पाहिलंच नाही. मात्र यावर्षी विदर्भानं रणजी फायनलमध्ये धडक मारत नवा इतिहास रचलाय. 8 वेळेस रणजी चॅम्पियन कर्नाटकला सेमीफायनलमध्ये विदर्भानं अटीतटीच्या लढतीत 5 रन्सनी पराभूत केलं. आता अंतिम फेरीत विदर्भाला दिल्लीशी सामना करावा लागणार आहे. विदर्भाच्या क्रिकेट संघाने रचला इतिहास. विदर्भाची पहिल्यांदाच रणजी फायनल मध्ये धडक. सेमीफायनल मध्ये चुरशीच्या लढतीत कर्नाटकचा पराभव. कोलकात्यात इडन गार्डन्स वर कर्नाटकाविरुद्ध अटीतटीच्या रणजी सेमीफायनलच्या लढतीत विदर्भाच्या टीमनं विजय मिळवला आणि नागपुरातील स्थानिक क्रिकेटपटूंनी असा जल्लोष सुरू केला. कर्नाटकानं क्वार्टर फायनलमध्ये मातब्बर मुंबईच्या संघाला इनिंगनं पराभूत केलं होतं. मात्र फॉर्मातील कर्नाटकची वैदर्भीय वाघांनी इडन गार्डन्सवर शिकार केली. विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी. अखेरच्या दिवशी कर्नाटकला विजयासाठी 87 रन्सची गरज होती, तर विदर्भाला 3 विकेटची. अगोदर विनय कुमार आणि नंतर मिथुन विदर्भाच्या विजयात अडसर ठरत होते, मात्र दोघांसह अरविंदची विकेट काढत गुरबानीनं विदर्भचा ऐतिहासिक विजय साकारला. रजनीश गुरबानीनं भेदक मारा करताना कर्नाटकाविरुद्ध 12 विकेट्स काढल्या. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स तर दुसऱ्या इनिंगमध्ये घातक मारा करत 7 विकेट्स घेतल्या. त्यानं या सीझनमध्ये 31 विकेट्स काढल्या आहेत. उसका जो हार्ड वर्क है और जो उसने मेहनत की है अंडर 19 में अंडर 23 उसने जो परफॉर्म करते हुए आ रहा है और रणजी ट्रॉफी वन डेज में जो उसने परफॉर्म किया है उसका रिजल्ट आज उसको मिल रहा है. विदर्भाना या रणजी सीझन मध्ये फायनल मध्ये पोहोचण्यापूर्वी पंजाब सेनादल बंगाल गोवा केरळ आणि कर्नाटकला पराभूत केलं, तर छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश विरुद्धची मॅच ड्रॉ झाली होती. विदर्भाचा स्टार बॅट्समन फैज फजलनं या सीझनमध्ये 8 सामन्यांमध्ये 843 रन्स केले, तर आर संजयनं 8 सामन्यांमध्ये 735 रन्स केले. यावर्षी फायनल पण विदर्भ जिंकली पाहिजे. दिल्लीसोबत जे मॅच आहे ना, आजच्या मॅच खूपच म्हणजे टाईट होता आणि त्या मॅचमध्ये असं वाटत होता की विदर्भ आता हारेल की जिंकेल. आता काही म्हणजे काही म्हणजे 50-50 चान्स होता, काही कळत नव्हता की काय होणार आहे. पण रजनीश गुरबानीनं आउटस्टँडिंग बॉलिंग केली, त्याच्यामुळे विदर्भ जिंकला. आर संजयने ह्यावर्षी खूप मोलाची कामगिरी केली आहे विदर्भासाठी आणि त्यांच्या बदलात विदर्भ फायनलमध्ये पोहोचला असं म्हणण्यात येईल, कारण की त्यांनी सुरुवातीपासून रन केलेला आहे आणि मला आशा राहील की फायनलमध्ये पण तो दिल्ली वर्सेस रन करेल. विदर्भाच्या या ऐतिहासिक कामगिरीत चंद्रकांत पंडित यांनी दिलेलं प्रशिक्षण मोलाचं ठरलं. विदर्भाकडून मुंबईचा माजी खेळाडू वसीम जाफर खेळतोय, तसंच विदर्भ एक्सप्रेस उमेश यादव याची कामगिरीही महत्वाची ठरली. आता फायनलमध्ये विजय मिळवून रणजी करंडकावर नाव कोरण्यासाठी विदर्भाला संपूर्ण राज्याकडून शुभेच्छा. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.